बाकीचे स्पर्धक असतील शे, पण आपल्या कीर्ती वहिनी सव्वाशे रे सव्वाशे, त्यांनी तर भल्या भल्यांना हरवलंय. मग स्पर्धा जिंकायला त्यांना किती वेळ लागतोय? पिंगरे, इमली पण शेवटच्या फेरीमध्ये पोचली, हा इसरू नकोस. कली, कोणी काही विसरलेलं नाहीये. आपला आशीर्वाद दोघींच्या पाठीशी. पण कीर्ती वहिनींना शुभम दादांची भक्कम साथ आहे ना, म्हणून त्यांचं पारड पावशे जरा जास्ती जड आहे. तुषार, या कॉम्पिटिशन मध्ये तर आम्ही दोघी पण आहोत, मग इथे कोणीच मला विश करत नाहीये. इथे कुणालाच वाटत नाहीये का की मी विनर होईल? हे तुझ्या अकलेची किंमत, तूच बघ म्हणजे झालं. माझ्या पाठीशी सगळ्यांचे आशीर्वाद, प्रेम आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही पुरा प्रयत्न कराल की आम्ही निराश नाही होणार. हो ना, आणि तुम्ही जिंकला तर ते मडक पण फुटणार नाही. मला तर इतका आनंद होईल, काय सांगू तुम्हाला. जाऊ बाई. भाऊ, पाया पडते. आशीर्वाद, तुझं हर एक सपान पुरं होऊ दे. जे काय करशील त्याच्यात तुला यश मिळू दे. जीजू का? घरातल्या थोरल्या सुनेची जबाबदारी पार पाडायची, घर सांभाळायची शक्ती मिळवते. हे खानातले तुमच्यासाठी, कसे वाटले? खूप छान आहे, पण हे आणायची काय गरज होती? असं कस, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही चमकायला पाहिजे ना म्हणून. बारकस तर आहे. गिफ्ट देणाऱ्याचं मन मोठ आहे ना, झालं तर. लान्या, ते काय बोलायचं असत रे? हा वहिनी, हॅपी बर्थडे. अग नाही बिंगरी, बर्थडे. थँक्यू. बर्थडे. थँक्यू. हो हो, जाऊ बाई, तुम्हाला ते हॅपी बर्थडे. थँक्यू. मी काय म्हणतो, आपण निघायला पाहिजे, नाहीतर आपण वाढदिवस साजरा करत राहू आणि तिथे स्पर्धेला पोहोचायला उशीर होईल. हो चला निघूया आपण, पण त्याच्या आधी माझं कीर्तीकडे थोडस काम आहे. कीर्ती, जरा माझ्या बरोबर आत ये. माझ्या खोलीत नेऊन ठेव. जीजू का, काय झालं? आज तुझा जन्मदिवस आहे, म्हणून मी असं ठरवलं की तुझ्या हातनं अन्नदान करावं. ह्या पोत्यानं हात लावतो म्हणजे हे अन्नदान तुझ्या हातनं झालंय असं होईल. माझ्या वाढदिवशी मी पुण्य कमवावं असा विचार फक्त तुम्हीच करू शकता. घरातल्या सुनेनं दान केलं तर मला पण पुण्याच लाभेल. भुकेल्या पोटाला अन्नदान केलं तर आशीर्वाद मिळतात आणि मग घरी दारी सुख समृद्धी नांदते. आता नुसती बघतच उभी राहणार आहेस का? जा चटचट त्या पोत्यांना हात लाव. जा जीजू का, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. हा बोल, काय सांगायचं? मला तुम्हाला हा विश्वास द्यायचा की जरी मी ही स्पर्धा जिंकले, जरी आयपीएस झाले, तरी हे घर माझ्यासाठी महत्वाचं असेल कायम.
कुठल्याही कारणाने या घराकडे माझ्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष नाही करणार मी. आणि जरी ते तिसरं मडकं नाही ना फुटलं, तरी ह्या घराला सांभाळेन मी, जोडून ठेवेन. वचन देते तुम्हाला. तुम्हाला असं काहीच सांगत नाहीये जे मला आधीपासून माहिती नाहीये. हे केसुनानं पांढरे झाले नाहीयेत कीर्ते. या घराला तूच आकार देऊ शकतेस, तूच सांभाळून ठेवू शकतेस हे मला पक्क माहिती आहे. माझ्या शुभमसाठी जशी बायको मला पाहिजे होती, जसं स्वप्न मी बघितलं होत, तू अगदी तशीच आहेस. आणि म्हणून आज मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय जिजक, तू समजूतदार पोर आहेस, तुझी हुशारी समदेव अखंडतात. आज त्याच हुशारीचा उपयोग करून तुला एक निर्णय घ्यायचा आहे कीर्ते. नीट विचार करून मला उत्तर दे. म्हणजे मला कळलं ना. ह्या दोन चाव्यांपैकी तुला एका चावीची निवड करायची आहे. कर निवड. पण ह्या कसल्या किल्ल्यात? ह्या चाव्या आहेत आपल्या घराच्या. आणि ह्या चाव्या आहेत तुझ्या आणि शुभमच्या वेगळ्या घराच्या. म्हणजे मला कळत नाही, माझ्या आणि ह्यांच्या घराची किल्ली म्हणजे? म्हणजे आज जर तू स्पर्धा हरलीस तर मी तुला ह्या चाव्या देईन आपल्या घराच्या. त्या क्षणापासून या घराच्या समद्या जबाबदाऱ्या तुझ्या. हे घर तुझं आणि तू या घराची. आजपर्यंत मी तुला मोठ्या सुनेचा अधिकार दिला नव्हता, पण आज जर तू हरलीस तर ह्या चाव्यांबरोबर मी तुला ते अधिकार, मान सन्मान, जबाबदाऱ्या समद देऊन टाकेन. कारण मला माहिती आहे माझ्या तिन्ही सुनांपैकी या घराची सारथी होण्याची ताकद जर कोणात असेल तर ती तुझ्यात आहे. आणि मी हे समद तोंड देखलं बोलत नाहीये कीर्ते, मनापासून नीट विचार करून बोलते. आणि जर तू ती स्पर्धा जिंकलीस तर ही चावी देईन तुला मी. ही चावी एका भाड्याच्या घेतलेल्या घराची आहे. तिथं तू आणि शुभम आमच्यापासून वेगळे राहाल. आज जर तू तिथं जिंकलीस तर ती स्पर्धा जिंकशील तू. पण हे घर इथली माणसं हरशील. मला माझ्या घरामध्ये वाऱ्यासारखं येणारं जाणारं कुणी पण नकोय. असं कोणीतरी हवंय जे मातीत पाय घट्ट रोवून ऊन, वादळ, वारा, संकट हे समद निभावून नेईल. आज जर तू जिंकून तुझं स्वप्न निवडलंस तर त्याला माझी ना नाहीये. फक्त तुला या कुटुंबापासून दूर व्हायला लागेल. तुला नीट विचार करून निर्णय घ्यायचा आहे कीर्ते, की तुला काय पाहिजे. इथली माणसं ज्यांना आजपर्यंत तू आपलं समजत होतीस ती, की तुझं स्वप्न आणि त्याच्या मागे धावणारं वेगळं आयुष्य. नीट विचार करून उत्तर दे मला.
जिजाका हे येतात. जिजाका, मी तुम्हा दोघींची बाहेर वाट बघत होतो. मला विसरून गेला, इतकं काय चाललंय सासू सुनेच? ते माझ्या हातनं अन्नदान करायचं त्याबद्दल सांगत होते. बर, पण आता आपल्याला निघायला पाहिजे, स्पर्धेची अंतिम फेरी आहे. बाकी सगळे पुढे गेलेत, निघायचं का आपण? हो, निघूया. आज तिथं अंतिम निर्णय व्हायचा आहे, खूप महत्वाचा. उशीर करून नाही चालणार आपल्याला. निघूया ना कीर्ती. जायचं ना? हो, चला. ऐकता का, मी मगापासून बघतोय तुम्ही कसला तरी विचार करताय. काय झालंय, इतके अस्वस्थ का दिसताय? तू पण काय विचारतो शुभम? आज स्पर्धेची अंतिम फेरी आहे, इतका मोठा दिवस आहे, मनात थोडा गलबला, थोडी बेचैनी असणारच ना. काय ग कीर्ती? हो हो, काय तुमच्या सारख्याने घाबरायचं असतं का? तुम्ही तर सगळ्यांना लढायची ताकद देता. हे बघा, तुम्ही फक्त एवढंच करा, डोकं शांत ठेवा, अंतिम फेरी जे काही करायला सांगतील ना ते करा. निर्णय घ्यायची जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तुम्ही बरोबरच निर्णय घ्याल, माहिती आहे मला. खरं आहे तुझं शुभम, माझ्या सुनबाईवर पूर्ण विश्वास आहे, ती योग्य तोच निर्णय घे. बघा, आता तर जीजी अक्का पण तुमच्या पाठीशी. आता बाकी कसला पण विचार करू नका, तुम्ही आणि ती ट्रॉफी यात फक्त एकच पायरी उरली. आज तुम्ही बघता बघता ती पार कराल बघा. यांचा माझ्यावर किती विश्वास आहे, एकीकडे हे आणि दुसरीकडे माझं घर. देवा, मी काय करू आता? साईनाथा, आज पोरींची खरी परीक्षा आहे. त्यांनी केलेली मेहनत तुम्हाला ठाव आहे. दोघींना पण यश द्या साईनाथा. आज यश एकीलाच मिळणार आहे हे विसरू नका तुम्ही. जिजाक बरोबर बोलते, डोकं ठिकाणावर ठेव. अंतिम फेरीमध्ये ठास सगळ्यात कठीण असणार आहे, फोकस हलू देऊ नको. पण टास्क काय आहे कुठे माहितीये? काय पण करायला लागू शकत, म्हणून तर ठरवता येत नाहीये की नक्की आपण काय करायचं. तुम्ही कशाला काळजी करताय? अंतिम फेरी किती पण अवघड असू द्या, जिंकणार तुम्हीच आहात. आणि ती ट्रॉफी दिसते, ती थोड्या वेळानं तुमच्या हातात असणार. आणि घरी गेल्यानंतर आपण दोन गोष्टी साजऱ्या करायच्या, एक तुमचा वाढदिवस आणि दुसरा तुमचा विजय. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. अष्टपैलू व्यक्तिमत्व च्या अंतिम फेरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे.
सगळे? काय रात्री झोप वगैरे लागते का? आय एम शुअर आमच्या स्पर्धकांना काल रात्री झोप लागलेली नसणार आहे, आणि चुकून त्यांचा डोळा मिटला असेलच तरी सुद्धा डोळ्यासमोर चमकणारी ट्रॉफी दिसलेली असणार आहे. पण आता आमच्या या तीनही स्पर्धकांना फार वाट बघावी लागणार नाहीये, कारण आजच्या स्पर्धेनंतर यातला एक विजेता स्पर्धक ही ट्रॉफी घरी घेऊन जाणार आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, आज ह्या विजेत्याला मिळणार आहे त्याचं अष्टपैलू व्यक्तिमत्व. नितीश, कीर्ती आणि एमिली, तुम्ही तिघही या मंचाच्या पायऱ्या खूप वेळा चढलेले आहात, पण आता पुन्हा एकदा शेवटचे या मंचावर या. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या तीनही फायनलिस्ट. एमिली, कीर्ती आणि नितीश, तुमचं खूप स्वागत आहे. आता मनात प्रश्न पडला असेल ना की अंतिम फेरी आहे, ह्यात नक्की आम्हाला करायचंय तरी काय? पण डोंट वरी, मी तुमचं टेन्शन थोडंसं कमी करते. तुम्हाला कुठल्याही वस्तू आणायला जायचं नाहीये, तुम्हाला पासवर्ड शोधून काढायचा नाहीये. तुम्हाला इथे मी काही प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला त्या प्रश्नांची अचूक उत्तरं द्यायची आहेत. बस इतकंच? नाही नाही, हे एवढं सरळ नसणार आहे, काहीतरी मी एक नक्की असणार. हे प्रश्न तुमच्या ज्ञानाची आणि तुमच्या स्मरणशक्तीची परीक्षा बघणार आहेत. प्रश्न तर फक्त 6 असणार आहेत, पण जर तुमचं सामान्य ज्ञान कमी असेल किंवा एखाद्या विषयात जर तुम्हाला थोडा कमी रस असेल तर या प्रश्नांची उत्तरं देणं तुम्हाला कठीण जाणार आहे. आणि जो स्पर्धक स्वतःचे कान आणि डोळे उघडे ठेवून स्वतःला अपडेटेड ठेवून वावरत असेल समाजात, त्याला या प्रश्नांची उत्तरं देणं सोपं जाणार आहे, आणि तोच ठरणार आहे आपला अष्टपैलू व्यक्तिमत्व. आता मी आपल्या तीनही स्पर्धकांना विनंती करते की प्लीज तुम्ही आपापली पोझिशन घ्या. आपल्या या फायनल राऊंड मध्ये तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील, ज्या प्रत्येक प्रश्नाला 10 गुण असणार आहेत. आणि अर्थात जो स्पर्धक सगळ्यात जास्त गुण मिळवणार आहे तो आपला विजेता असणार आहे. ही राऊंड असणार आहे पझर राऊंड. कसले पझर फेरी? म्हणजे उत्तर येत असेल तर समोरचं बटन दाबायचं, आणि जो आधी बटन दाबेल ना तोच उत्तर देऊ शकतो असं. आता सगळे नियम आपल्या तीनही स्पर्धकांना कळलेले आहेत? हो. या बझर राऊंड मध्ये तुम्ही बझर वाजवलात आणि तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर संधी पुढच्या स्पर्धकाला मिळणार आहे. तयार आहात सगळे? आता एक क्षणही न घालवता आपण लगेच आपल्या फायनल फेरीला सुरुवात करूया. एमिली, कीर्ती आणि नितीश, तुमच्या तिघांचेही हात त्या बझरच्या अगदी जवळ असू देत बरं का? तर फायनल राऊंडचा पहिला प्रश्न आहे, भारताचा स्वातंत्र्य दिन. नाही नाही, एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटू देऊ नका. भारताच्या स्वातंत्र्य दिनाची तारीख काय असते असा पहिली किंवा दुसरीतला प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाहीये. आपला पहिला प्रश्न आहे, असा कुठला देश आहे जो आपला स्वातंत्र्य दिन भारताच्या स्वातंत्र्य दिनाबरोबर म्हणजेच 15 ऑगस्टला साजरा करतो?
तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता. त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो त्यासाठी सबस्क्राईब करा.